कलर्स मराठीवरील बाळू मामांच्या नावानं चांग भलं या मालिकेत 11 जूनच्या भागात गंगीला गावातील एक महिला भेटते. ती तळ्यावर घडलेला प्रकार गंगूला सांगते. बाळूने काळी जादू केली त्यामुळे आम्ही एकमेकींशी भांडू लागलो असं बोलते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच सकाळी गंगू अक्कोळला जायचं ठरवते. तिकडे पंच, गुंडप्पा आणि तात्या वाड्यावर पोहोचतात. बाळूने पंचांचं काहीही ऐकलेलं नाही असं तात्या वैजंताला सांगत असतो. तात्या अगाऊपणाने बोलत असतो त्यामुळे पंच त्याला चोप देतात. तिकडे गावातील काही महिला तळ्यावर घडलेला प्रकार सगळ्यांना सांगतात तेव्हा तात्याही त्या गोष्टीला दुजोरा देतो. त्यामुळे पंच आणि गावकरी बाळूच्या घरी जायचं ठरवतात. माधू धावत पळत जाऊन मायप्पाला सांगतो की पंच आणि गावकरी घराकडे येत आहेत. बाळूने त्या बायकांवर भूतं सोडली याविषयी बोलायला सगळे जमतात. तेव्हा बाळूच्या लग्नाचाही विषय काढ असं हिरप्पाची आई त्याला सुचवते. बाळूला सगळ्यांसमोर बोलवलं जातं तेव्हा गावातील बायका तळ्यावर घडलेला प्रकार सगळ्यांसमोर सांगतात. बाळूला घाबरून तात्या सांगतो की बायका आधी बाळूला बोलल्या त्यामुळे बाळूने भूतं सोडली. बाळू मामा ही सगळं मान्य करतो आणि काय करायचंय ते करा असं बोलतो. बाळू पुन्हा पंचांचा अपमान करतो. बाळूने काळी जादू केली म्हणून बाळूला शिक्षा द्यायची असं पंच गुंडप्पाला सांगतात. तेव्हा गुंडप्पा म्हणतो की सुरुवात बाळूने केली नाही, बायकांची आधी चूक आहे त्यामुळे पंच बाळूला माफ करतात. तात्या सगळ्यांना सांगतो की बाळूच्या लग्नाचं जे काही आहे ते पंच चावडीवर ठरवतील. तेव्हा बाळू म्हणतो की एकच चावडी आहे ती ही वर आणि तिथे मीच न्याय करतो. माझा न्याय करणारा अजून जन्मलेला नाही असं बोलून तो तिथून सगळ्यांना हकलवून लावतो. येत्या भागात पंच अपमानाचा बदला घेतील का? जाणून घेण्यासाठी बघत रहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं ही मालिका. तसेच पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज.